नासिक महानगरपालिका 2000 कोटी रुपयाचा बजेट घेऊन आपापल्यात मग्न आहे. नाशिक मधल्या रहिवाशांचे व स्थानिक प्रश्नाकडे महापालिका काडी मात्र लक्ष देत नाही. मी डिसेंबर 2014 रोजी डंपिंग ग्राउंडवर काम करणाऱ्या कचरा वेचक महिलांना सामाजिक सुरक्षा व वेतन मिळावं यासाठी व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार समुदायासोबत जाऊन आयुक्त साहेबांना भेटीही दिल्यात, परंतु कचरा वेचक 50 महिलांना अजूनही न्याय मिळाला नाही. मी इथं कंपनीमध्ये काम करते, भंगार येते, पण इथं आहे ना इथं कशाची आम्हाला व्यवस्था नाही. काच लागत आहे, परत पाण्याची सोय नाही आहे. कपडे धुवायला तिथं पाणी प्यायला जावं तर ते लोक म्हणतात आमचा नंबर आहे, आम्हाला भरू द्या. त्याच्यामुळं आम्हाला इथं सबसेल नळ पाहिजे. आम्हाला 2 दिवस पाणी येतं आहे तर 4 दिवस इथं बाथरूममध्ये पाणी राहत नाही. आम्ही ऑफिसमध्ये जाऊ शकतो नाही, एक टाईम 1 वाजता जातात, दुपारा आम्ही जात नाही तिथं. असं आमचं म्हणणं आहे का आम्हाला प्यायचं पण पाण्याचं नळ पाहिजे इथं. शूटिंग केली होती, मग काय केलं? मग काय आम्हाला सांगितलंय का आयुत्यापर्यंत जायचं, तर आम्ही गेलो होतो. तर काय 3-4 वेळेस गेलो होतो, तिच्यात आमचं काहीच हे नाही झालं, त्याने काय म्हणावं नाही घेतलेलं. आणि इथं आम्हाला काय प्यायचं पाणी भेटत नाही टायमाला. मध्ये जात होतं त्या लोकांची नुसती कावकाव राहते. हातापाय धुवायला इथं बाथरूममध्ये पाणी नव्हतं, तर 2-3 दिवस आम्ही तिथं हातपाय धुवायला जायचो, तर तिथं पण ते कुलूप लावून बाहेर जायचे. आयुक्त साहेबांनी कायमच या विषयाकडे दुर्लक्ष केलं आहे. मी ही तक्रार घेऊन विभागीय आयुक्त साहेब यांना भेटणार आहे व आमच्या कामाची सविस्तर चर्चाही करणार आहे. आपणही ईडी बघणाऱ्यांना अपील करते की विभागीय आयुक्त साहेब यांना डंपिंग ग्राउंडवरील महिलांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी मागणी करा. त्यांचा नंबर आहे 0253-2462-401. मी माया खोडवे, नाशिक महाराष्ट्रातून इंडिया अनहर्डसाठी.